अयोध्येत 22 जानेवारी रोजी प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. या निमित्ताने नगर शहरात मेरे घर आय राम ही स्पर्धा जाहीर करण्यात आली आहे. यासाठी एक व्हॉट्सअप क्रमांक देण्यात येणार असून या स्पर्धेत सहभागी झालेल्यांनी आपण आपल्या घरात, प्रभागात आणि परिसरात प्रभू श्रीरामांच्या स्वागतासाठी काय उपक्रम केला याची माहिती छायाचित्र किंवा व्हिडिओ काढून पाठवायची आहे. यात प्रत्येक प्रभागातून 3 क्रमांक काढण्यात येणार आहेत. स्पर्धा जिंकणाऱ्यांच्या घरातील प्रत्येकी 2 सदस्यांना विखे कुटुंब स्वखर्चाने विमानाने अयोध्येला प्रभू श्रीरामांच्या मूर्तीच्या दर्शनाला घेऊन जाणार आहे अशी माहिती खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी दिली. प्रभाग क्रमांक 9 मध्ये अॅडव्होकेट धनंजय जाधव यांच्या प्रयत्नातून विविध विकास कामांचा तसेच साखर आणि डाळ वाटप कार्यक्रमाचा शुभारंभ खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या हस्ते झाला त्यावेळी ते बोलत होते. या प्रसंगी भाजपचे शहर जिल्हा उपाध्यक्ष अॅडव्होकेट धनंजय जाधव, माजी उपमहापौर मालनताई ढोणे, सचिन पारखी, कालिंदी केसकर, संजय ढोणे, ज्ञानेश्वर काळे, सतीश शिंदे, ऋग्वेद गंधे, पंडित वाघमारे, विनोद बोगा, पियुष जग्गी, श्वेता पंधाडे झोंड आदी उपस्थित होते. प्रभाग क्रमांक 9 मध्ये येत्या 22 तारखेला आपल्याला माहित असेल अयोध्यामध्ये निर्माण झालेल्या प्रभू श्री रामाच्या मंदिरामध्ये आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या हस्ते प्रभू श्री रामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. त्या दिवशी नगर शहरामधल्या प्रत्येक प्रभागामध्ये प्रभू श्री रामाच्या स्वागतासाठी प्रत्येक जण आपल्या आपल्या परीने एक नवीन तयारी करणार आहे. कोणी रांगोळी करेल, कोणी घर सजवेल, कोणी एक देखावा तयार करेल, कोणी घरामध्ये आकाश कंदील लावेल. नगर शहरामधल्या प्रत्येक प्रभागामध्ये प्रभू श्रीरामाच्या स्वागतासाठी जे लोक आपल्या घरामध्ये स्वागताची तयारी करणार आहेत त्यांना आम्ही पॅम्पलेटच्या माध्यमातून एक व्हॉट्सअप नंबर कळवणार आहोत. तुम्ही जी तयारी केली असेल ते व्हॉट्सअपद्वारे सेल्फी काढून त्या जे काम तुम्ही केलंय त्याचा फोटो आम्हाला पाठवायचा आहे. आम्ही प्रभागामध्ये 3 अशा घरं निवडणार आहोत प्रत्येक प्रभागामध्ये ज्यांनी प्रभू श्री रामाच्या स्वागतासाठी काही तयारी तुम्ही केली आहे त्याच्यामधून 1, 2, 3 पहिले 3 कोणीतरी येतील आणि असे 3 निवडलेल्या घरांमधील त्या 3 घरातल्या 2 सदस्य प्रत्येकी म्हणजे 1, 2, 3 पहिले 3 देखावे करणारे प्रत्येकाच्या घरातून 2 लोक असे तुमच्या प्रभागातून 6 लोक डॉक्टर सुजय विखे पाटील त्याच्या खर्चाने त्यांना विमानाने अयोध्याला पाठवणार आहे. या योजनेचं नाव मेरे घर आहे श्रीराम असं त्या योजनेचं नाव आहे आणि या योजनेच्या माध्यमातून आपण पॅम्पलेट वाटणार आहोत. त्या पॅम्पलेट मध्ये व्हॉट्सअप नंबर आहे. जे काही केलं असेल, तुम्ही रांगोळी केली, तुम्ही कंदील केलं, तुम्ही काय केलं सेल्फी काढा, परत त्याचा फोटो काढा, आमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर टाका. आम्ही 3 दिवसामध्ये सगळं अवलोकन करू आणि मेरे घर आहे श्री राम म्हणजे तुम्ही तुमच्या घरामध्ये प्रभू श्री रामाचं स्वागत कसं केलं हे मला पाहायचंय. आणि ज्याच्या मनामध्ये खरंच भावना आहे, ज्याच्या मनामध्ये खरं श्रद्धा आहे, त्यांनी ते असं सुंदर करेल, अंतर्मनातून करेल की त्याला रामाची भेट घालून द्यायची जबाबदारी सुजय विखेची राहील हे मी तुम्हाला खात्रीशीर सांगतो. आता हे सगळ्यांना माहित झालं, तुम्हाला साखर डाळ मिळणार आहे. प्रत्येकाला 4 किलो साखर, 1 किलो डाळ, प्रत्येकाने लाडू तयार करायचे हेही तुम्हाला माहित झालंय, माहिती ना? ज्यांना माहित नाही त्यांना सांगतो, हे साखर आणि डाळ हा काही शासनाचा निधी नाही, हा कुठलाही पैसा गव्हर्नमेंटचा नाही, हे विखे पाटील परिवाराच्या व्यक्तिगत खर्चातून आपण प्रत्येक परिवाराला सामान देत आहोत. याचा उद्देश एकच आहे की आपण 22 तारखेला प्रत्येकाने प्रभू श्री रामाला नैवेद्य दाखवण्यासाठी 2 डाळीचे लाडू प्रत्येकाने आपल्या घरामधून तयार करायचे आहेत. हे लाडू तयार करत असताना माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की प्रत्येकाने आपली जबाबदारी म्हणून हा कुठलाही कार्यक्रम कुठल्या धर्माविरोधात नाही, कुठल्या जातीविरोधात नाही, हा आपल्या सगळ्यांच्या अंतर्मनातला श्रद्धेचा कार्यक्रम आहे आणि म्हणून अतिशय जबाबदारीने जबाबदारी पार पाडा. लगेच सगळी साखर क्रमांक 9 मध्ये विविध विकास कामाच्या शुभारंभासाठी उपस्थित असणारे आपले सर्वांचे लाडके खासदार आदरणीय सुजय दादा, वेळ झाली असल्यामुळे मी सगळ्यांची नावं घेत नाही. प्रभाग क्रमांक 9 मधील सर्व नगरसेवक, पदाधिकारी आणि समोर बसलेले सर्व माझ्या माता भगिनींनो, खरं म्हणजे
आपण खासदार साहेबांच्या मनापासून आभार मानले पाहिजे. कुठं नाही दिला एवढा निधी त्यांनी आपल्या वॉर्डमध्ये दिला आणि त्याचे विकास काम काही ठिकाणी झालेले आहेत आणि काही ठिकाणी होणार आहेत. आज दादांच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्या सर्वांचं तोंडगोड करण्याचं काम या ठिकाणी होत आहे. आपल्याला माहित आहे की सुमारे 500 वर्षानंतर प्रभू श्रीरामांचं मंदिर अयोध्यामध्ये होत आहे आणि याचे औचित्य साधून खरं म्हणजे सुजयदादा आपल्याला साखर देत आहे. दादा मी आपल्याला सांगू इच्छितो, मागच्या कार्यक्रमालाही म्हणलो होतो, तुम्ही आमच्यासाठी खासदार नाहीत, तुम्ही आमच्यासाठी आमचे कुटुंब प्रमुख आहेत का नाही, एवढी काळजी कुणी घेतली का आतापर्यंत आपली? आपला देव दर्शनाला नेलं, आपल्यासाठी साखर वाटतायत, आपल्यासाठी रस्त्याचे कामं केले, तर मला वाटत नाही की दादा आपल्यासाठी फक्त खासदार आहेत, ते आपल्या प्रभाग क्रमांक 9 कुटुंब प्रमुख आहेत असं मला या ठिकाणी वाटतं. मी दादा आपले मनापासून आभार या ठिकाणी मानू इच्छितो, कारण तुमची एवढी काळजी दादा आतापर्यंत आमची कुणी घेतलेली नाही. घेतलेली आहे का? या ठिकाणी दादा आता पण या ठिकाणी येत असताना काही महिलांची दादा या ठिकाणी मागणी आहे की प्रदीपजी मिश्राजींचं शिवपुराणाचा कार्यक्रम दादा आपण आपल्या माध्यमातून घ्यावं. मागणी आहे का नाही? ज्यांची मागणी त्यांनी हातवर करा दोन्ही पण, बोला जय श्रीराम. आणि दादा ते घेणार म्हणजे घेणार, हे मी तुम्हाला सांगतो. मी या त्याप्रमाणे मी जास्त वेळ घेणार नाही. दादा आपल्या भाषणामध्ये सविस्तर या ठिकाणी सांगणार आहेत. मी दादांना एवढंच सांगू इच्छितो की दादा असाच प्रेम आपण आमच्या प्रभागावर असू द्या. सदैव आमच्या माता भगिनी, आमचे पुरुष मंडळी, आम्ही सदैव तुमच्या पाठीशी आहोत, तुमच्या बरोबर आहोत. या ठिकाणी ही जेवढी ग्वाही देतो आणि हा कार्यक्रम घेण्याची आम्हाला संधी दिली त्याबद्दल दादा आपले मनापासून आभार. ई नवा वाडा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा.